नमस्कार, शानदार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी फैयाज नरवाडे। फेडरल बँकेने पूर्णतः घरे पडलेल्यांची घरे बांधून देऊन त्यांचा संसार उभे करत सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले। 2019 सालच्या महापुरात राजपूरवाडी आणि बस्तवाड येथील पूर्णतः पडझड झालेल्या 80 घरांची जबाबदारी घेऊन फेडरल बँकेतर्फे 3.6 कोटी रुपये खर्चून घरांचे बांधकाम करून आज त्या ग्रामस्थांना घरांचे वितरण करून लोकार्पण सोहळा करण्यात आला। याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल बोलत होते। आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, मुख्य वित्त लेखाधिकारी संजय राजमाने, मेराजखान पठाण, पी कदम आदि मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल म्हणाले, महापुराने कोरोनाच्या आपत्तीत मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे। हे नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। पालकांनी आपल्या पाल्यांना अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी शाळेत शिक्षक हजर असून त्यांच्याकडून माहिती घेऊन शैक्षणिक नुकसान भरून काढावे असे सांगितले। यावेळी बोलताना राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, 2019 सालच्या महापुरावेळी अत्यावश्यक सुविधा पुरवताना प्रशासनाची दमछाक झाली होती। 2005 सालच्या महापुरापेक्षाही ज्यादा महापूर आल्याने प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडली होती। यावेळी या यंत्रणेचा अभाव राहणार नाही। संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी शासनाने दक्षता घेतली आहे। सामाजिक जाण आणि भान राखत फेडरल बँकेने महापुरात उद्ध्वस्त झालेल्या घरांची पुन्हा उभारणी करून त्यांना आधार देण्याचे काम केले आहे। यावेळी बस्तवाडच्या सरपंच सौ प्रज्ञा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य परवीन पटेल, पंचायत समिती सभापती मीना जमादार, उपसभापती मल्लू खोत, पंचायत समिती सदस्य रुपाली मगदुम, ग्रामविकास अधिकारी विनायक शेवरे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे स्वागत बस्तवाडच्या सरपंच सौ प्रज्ञा चव्हाण यांनी केले, तर प्रास्ताविक फेडरल बँकेचे विभागीय अधिकारी अजित देशपांडे यांनी केले। सामान्य माणसाचा स्तर उंचवण्यासाठी म्हणून आज मगाशी दत्त आम्ही बस्तवाडचं उद्घाटन करणार। बस्तवाड आणि राजापूर सारख्या जी 100% गावं पाण्याखाली होती अशा गावामध्ये एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम, जो गावच्या सर्वांगीण उपयोगाचा आहे अशा पद्धतीचा उपक्रम। एक तर आरोग्याच्या दृष्टीने कचऱ्याचा असेल, पाण्याचा शुद्ध पेयजलचा विषय असेल, येणाऱ्या नव्या पिढीला शाळेच्या निमित्ताने शाळा खोल्या देण्याच्या बाबतीत असेल, ज्या कुटुंबाचा आधारच गेला अशा लोकांना स्वतःच्या हक्काचं पक्क घर बांधून द्यायची भूमिका ही फेडरल बँकेने घेतली। त्याबद्दल फेडरल बँकेचं मी मनापासून या ठिकाणी फेडरल बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद करतो।